भर बाजारात पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना राशी नेते शुक्रवारी सकाळी 9:30 सुमारास घडली. तालुक्यातील राशी नेते सकाळी 9:30 सुमारास दीपाली राहुल भोसले व लता बारकू आढाव हे राशी नेतील सिद्धटेक रस्त्याने जात असताना दीपालीचे पती राहुल सुरेश भोसले राहणार अजिंठा नगर पुणे याने दीपाली हिस माझा मोबाईल दे असे म्हणाला. यावर दीपालीने माझ्याकडे मोबाईल ने असे सांगितल्याने राहुल भोसले यांनी आपल्या हातातील चाकूने पत्नी दीपाली राहुल भोसले 25 हल्ली राहणार राशीन तालुका कर्जत हिच्या गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी करून ठार केले. यावेळी लता आढाव यांनी दीपाली हिस वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोळ्याजवळ वार करून त्यांनाही जखमी केले. आरोपी राहुल भोसले यास पसार झालेली कर्जत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून परिसरात फोन कॉल केल्याने ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य पोलीस मित्र यांच्या मदतीने 2 तासात आरोपी राहुल भोसले यास पोलीस पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. मृत दीपाली आणि राहुल भोसले यांच्यात कौटुंबिक वाद असल्याने गेल्या वर्षभरापासून दीपाली या माहेरी राहत होत्या. वरील प्रकाराबाबत जखमी लता आढाव यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात राहुल भोसले यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट U24 न्यूज अहमदनगर.